आयुष्याच्या स्टेजवरून ज्यांना अचानक एक्झिट घ्यावी लागली असे संवेदनशील दिग्दर्शक राजू पाटील यांचा अखेरचा चित्रपट म्हणजे वंशवेल. हा 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. वेगवेगळे सामाजिक विषय मांडणीचे एक वेगळं कसब राजू पाटील यांच्याकडे होत. सावरखेड एक गाव, सनई चौघडे, जोगवा, 72 मैल एक प्रवास अशा चित्रपटांमुळे एक वेगळी ओळख जपणारा हा माणूस. विक्रम राजे, या घरातले सगळे नियम मी बनवतो. मी तुमच्याशी लग्न केलंय, घराण्याशी नाही. हॉस्पिटल मधून येणारा पैसा दादासाहेबांना हवाय का मला? विक्रम राजे मास्तर. पीत काहीच नाही, खातो फक्त. अग टाव आहे हा अनिलचा. म्हणजे अजूनही हत्या केली मी? बाहेर ठोकरा पडतील ना, सगळे सक मारत याल इथं. बर्बाद होणार आहे घर. किशोर कदम, अंकुश चौधरी, सुशांत शेलार, नम्रता गायकवाड, विद्या करंजीकर ही या चित्रपटाची स्टार कास्ट. स्त्री पुरुष समानतेवर आधारित असणारा हा चित्रपट निश्चितच एक मोठी सामाजिक देण ठरेल. असच मार्गदर्शन असू द्या. चलतो भाई, चलतो. बर्बाद होणार आहे घर. वंशवेल हा सिनेमा बेसिकली कुटुंबाचा आहे, पण याच्यामध्ये कुठलाही मेलोड्रामा नाही आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ज्ञान देतोय, काहीतरी जड सांगतोय असं वाटणार नाही तुम्हाला. तुम्हाला एक निखळ मनोरंजन देणारा सिनेमा हा आहे. तुम्हाला खूप मजा येईल सिनेमा बघताना, आणि जाता जाता काहीतरी आपण शिकलो अशी एक मनाच्या कुठल्या तरी एका छोट्याशा कोपऱ्यात ती जाणीव तुमच्यामध्ये असेल. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगा? माझी भूमिका ही एका समजूतदार तरुणाची आहे, जो घरातला सगळ्यात धाकटा आहे. लहान असला तरी खूप जबाबदारीने तो वागतोय. ॲक्च्युली हा रोल म्हणजे माझ्या फिल्मचा, वंशवेल फिल्मचा डिरेक्टरचा जो से आहे तो या कॅरेक्टरच्या माध्यमातून मिळाला आहे. त्याच्यामुळे खूप ॲक्च्युली जबाबदारीचा रोल मला या माध्यमातून मिळाला असं मला वाटतं. कारण एक बॅलन्स करणारा रोल आहे स्त्री पुरुषामध्ये किंवा घरातल्या खूप ॲग्रेसिव्ह लोकांमध्ये, आणि खूप जे जिद्दी आहेत माझी फॅमिली, सहा म्हणजे माझे आई वडील आणि माझे भाऊ, माझा भाऊ, माझी वहिनी, माझी बायको. सो त्यांच्यामध्ये टिकवण्यासाठी, त्यांना एक कुटुंब टिकत एकत्र ठेवण्यासाठी म्हणून तो झटणारा असा तो अनिल आहे. माझा येणारा म्हणजे आगामी चित्रपट आहे वंशवेल. कुटुंब टिकलं तर देश टिकेल, कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारा असा हा चित्रपट. या चित्रपटामध्ये मी डॉक्टर सायली नावाची भूमिका साकारते आहे. आपण हल्ली बघतो की आपण इतके शिकत आहोत, फ्युचर प्लॅन्स करू लागलो आहे, आणि इतक्या धावपळ, आपण ग्लोबलाइज्ड झालो आहोत. प्रत्येक माणूस कामासाठी धावपळ करतो आहे, आउट ऑफ कंट्री जातो आहे. इतकी धावपळ, ग्लोबलाइज झालेली अशी ही लोकं. पण हल्ली त्या धावपळीच्या त्या काळात आपण आपल्या कुटुंबाला महत्त्व देत नाही आहोत, किंवा त्या कुटुंबाविषयीचं आपलं प्रेम, आसक्ती कुठेतरी लोप पावत चालली असं मला वाटतं. सो हेच हे कॅरेक्टर, साईली नावाचं कॅरेक्टर जे मी प्ले करते आहे, की ती सुसंस्कृत घराण्यात जन्माला आली, पुढे तिने शिक्षण घेतलं, स्वतःच्या पायावर उभं राहिली, आणि तिचं लग्नही एका सुसंस्कृत घराण्यात झालं. तिथे पुढे जाऊन तिला तिच्या कामाबद्दल, डॉक्टर असल्यामुळे तिला तिच्या कामाबद्दल तर प्रचंड ओढ आहेच, शिवाय ती कामावर जेवढं प्रेम करते तेवढंच ती कुटुंबावर देखील प्रेम करते. असं नाही आहे की हल्लीची मुलं साधं पाया पडायला पण लाज वाटते त्यांना, तर असं नाही आहे. तिला कुटुंब व्यवस्थेवर खूप प्रेम आहे. ती सगळ्या नात्यांना जपण्याचा प्रयत्न करणारी अशी ही डॉक्टर सायली, जेवढी प्रामाणिक आहे स्वतःशी तितकीच गंभीर आहे, आणि तिला अन्यायाविषयी प्रचंड चीड आहे. इतकं छान कॅरेक्टर प्ले करण्यासाठी मला आपले दिग्दर्शक राजीव पाटील यांनी खूप खूप मदत केली, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि इतक्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी मला अबाउट डॉक्टर शिकवलं, कॅरेक्टरायझेशन कसं करायचं असतं, की तिची देहबोली कशी असायला पाहिजे, तिचं बोलणं कसं असायला पाहिजे, ती एक डॉक्टर आहे. सो मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला खूप शिकवल्यात, आणि माझे गुरुस्थानी होते ते. आणि पुढे खरंच असा प्रश्न आहे की ह्या सगळ्या समस्या, प्रश्न मला काही असतील कॅरेक्टरविषयी, ते मी कोणाला विचारू, आज ते आमच्यामध्ये नाही आहेत.
हे मला खरंच आनंदाची गोष्ट आहे की मला पहिला चित्रपट मला त्यांच्यासोबत करायला मिळाला वंशवेल, आणि हाच माझा शेवटचा चित्रपट असेल हे खूप मोठं दुर्दैव मानते मी स्वतःचं. मनात खंत तर आहेच, फक्त कळस चढवायचा होता आणि आमच्यातून निघून गेले आमचे सर. वंशवेल हा चित्रपट 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे तेव्हा सगळ्या नेक्स्ट जनरेशनच्या आणि या जनरेशनच्या यंगस्टर्सने सुद्धा हा चित्रपट गुहातच जाऊन बघावा हीच माझी अपेक्षा पुणेकरांकडून. धन्यवाद. 72 मैल एक प्रवासी या सिनेमाबद्दल काय सांगू, माझ्या प्रत्येक ऍक्टरला आयुष्याच्या टप्प्यावर कुठेतरी असं कॅरेक्टर आणि अशा फिल्मचा भाग व्हावा असं वाटत असतं. प्रत्येक ऍक्टर त्याच्यासाठी ऍक्टर म्हणून स्वतःचं करिअर निवडत असतो आणि त्याची सगळी फुलफिलमेंट, ती काम करण्याची सगळं समाधान त्या फिल्मचा भाग असल्याचं मी भाग्य समजते स्वतःला की इतक्या महान आणि इतक्या चांगल्या फिल्मचा मी भाग आहे आणि इतक्या छान दिग्दर्शकाने मला या सिनेमामध्ये ट्रीट केलं, मला घडवलं, माझ्या आतल्या गुणांना छान आकार दिला आणि तो आकार देऊन एक छान मूर्ती समोर ठेवली अशी फिल्म होती 72 मैल माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर वंशवेल नावाचा सिनेमा ज्याच्या मी स्क्रिप्टिंगपासून आणि याच्यासोबत सरांच्या सोबत असल्यामुळे मला काही काही छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या आणि हे करत होत्या आणि असा वंशवेल सिनेमा असा डोळ्यासमोर बघता 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 तयार झाला, त्याचं पोस्ट प्रोडक्शन झालं, त्याचं प्रमोशन सॉन्ग झालं आणि आता रिलीज होतो आहे आणि त्याच्या काही दिवसापूर्वी अशी बातमी कळते की राजीव सर नाही आहे. सो ती खूप शॉकिंग बातमी आहे माझ्यासाठी, खूप धक्का देणारी बातमी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सरांचं स्वप्न होतं की 18 ऑक्टोबरला तो सिनेमा अशा अशा पद्धतीने प्रदर्शित व्हावा, तर आता हातात राहिलेल्या गोष्टी एवढ्याच आहेत की तो त्या पद्धतीने प्रदर्शित व्हावा आणि त्याच्यासाठी 20 वर्षापासूनची ग्रोथ त्याने पाहिलेली आहे आणि त्याला नेहमी असं वाटायचं की माझ्या योग्यतेची भूमिका अजून मला देण्यात आलेली नाही आणि त्याच्यामुळेच त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जोही चॅलेंजिंग रोल असायचा तो मला आवर्जून द्यायचा. म्हणजे एखाद्या ॲक्टरचा एखादा दिग्दर्शक मित्र असावा आणि दोघांचं ट्युनिंग खूप जुळावं आणि एक चांगला प्रोजेक्ट आणि एखादं चांगलं व्यक्तिरेखा आकाराला यावी, तसंच या 3 चित्रपटांच्या बाबतीत झालं आणि मला अजून खूप काम करायचं होतं आमच्या दोघांना एकत्र आणि त्याच्या आधीच तो निघून गेला. मला असं वाटतं माझ्या आयुष्यातलं ऍक्टर म्हणून हा फार मोठा लॉस आहे. 18 तारखेला आमची वंशवेल हे चित्रपट लागतोय सगळ्या सभागृहात. राजीव पाटील सर यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. चित्रपटाविषयी तर खूप दिग्गज लोक बोलून गेले. माझ्यासाठी हा एवढा स्पेशल आहे चित्रपट कारण का हे जे कॅरेक्टर तुम्ही बघताय प्रियांकाचं माझ्यासाठी खूप वेगळेपणा देऊन जाणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत मला फार ग्लॅमरस रोल्समध्ये अर्बन कॅरेक्टर्समध्ये बघितलं पण या कॅरेक्टरमध्ये ग्लॅमर आहे आणि त्याचं सगळं श्रेय जातं माझ्या डिरेक्टरला राजू पाटील सरांना. सर नाही आहेत अस्तित्वात पण 1 वर्ष झालं आमचं चित्रपट होऊन, 1 वर्षाचा तो साथ होता, गुरु होते, मित्र होता. म्हणजे आईबाबांनी जेवढं प्रेम करावं मुलावर, जेवढा विश्वास दाखवावा, त्यानंतर जर एवढा विश्वास माझ्यावर कोणी दाखवला तर ते राजीव सर. निश्चितच मराठी चित्रपटसृष्टीची खूप मोठी आधी झाली आहे. प्रेक्षकांना काय सांगा, 18 तारखेला खूप मोठा लॉस आहे हा इंडस्ट्रीचा तर आहेच पण एका माणसाचाही लॉस आहे कारण का राजीव पाटील सर हे नेहमी म्हणायचे की मला माणसावर प्रेम करायला आवडतं आणि तू माणूस आहेस मनीषा म्हणून मला तुझ्यावर सगळं न्यौछावर करावं असं वाटतं, सगळं शिकवावं असं वाटतं. हे सगळ्यांचा आपला लॉस आहे पण हा लॉस जर भरून काढायचा आहे तर त्यांची सगळे चित्रपट बघा, त्याच्यातून खूप काही शिकायला मिळेल. आणि 18 ऑक्टोबरला आमचा हा चित्रपट वंशवेल येतोय तो तुम्हाला खरंच शिकवून जाईल पण एंटरटेन करून जाईल हे नक्की.